महाराष्ट्र, मी महाराष्ट्र सैनिक। रात्रीचे 1 वाजले आहेत आणि मी कुर्ला टर्मिनसला आलेलो आहे। खूप गंभीर विषय आहे म्हणून मी रात्री आज आलेलो आहे। मला मुंबईच्या सर्व नागरिकांना अलर्ट करायचं आहे। मी संपूर्ण स्टोरी तुम्हाला सांगतो की गेल्या 3 दिवसापासून झोपच लागत नाही आहे, कारण कुर्ला टर्मिनसला मी मागच्या वेळी येऊन दाखवलं होतं, गर्दुल्ले आणि नशेखोर कशा पद्धतीने इथे रिक्षा चालवतात, दादागिरी करतात, खिशामध्ये स्क्रूड्रायव्हर ठेवतात, ब्लेड्स ठेवतात आणि पब्लिकला लुटतात। त्यांना पकडून दिल्यानंतर बक्षीस रूपामध्ये आपल्यावर खूप सारी कलमं लागतात आणि तीच रिक्षा टॅक्सीवाले पुन्हा इकडे तिकडे परत फिरत आहेत, ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। पण आज एका खास विशिष्ट कारणासाठी मी आलेलो आहे। MH03CP2910 हा नंबर प्लीज बघून ठेवा, MH03CP2910। ही जी टॅक्सी आहे 13 तारखेला टर्मिनसवर इथे आली होती दुपारी। काही फॉरेनवरनं काही माणसं ट्रेनमधनं इथे आले होते, कुर्ला टर्मिनसवर उतरले आणि ते पार्ल्याला गेले होते। खूप विषय गंभीर आहे। इकडनं 3 वाजता कुर्ला टर्मिनसवरनं त्यांनी टॅक्सी पकडली, टॅक्सी नंबर MH03CP2910, आणि ते पार्ल्याला गेले। पार्ल्याला गेल्यानंतर त्याचं फेअर झालं ते 3320 रुपये। 3320ची त्याने रिसीट दिलेली आहे आणि ती रिसीट जी दिली ती रिसीट पण माझ्याकडे आहे। त्या रिसीटमध्ये त्या गाडीचा नंबर आहे, त्या रिसीटमधला गाडीचा नंबर आहे MH012AA3333, पुण्याची गाडी। वास्तविक पता त्याची खरोखरची जी गाडी होती ती ही होती, पण रिसीटवरचा जो नंबर होता तो वेगळा होता आणि त्याने त्याच्या त्या मशीनमधनं ती रिसीट काढली आणि त्या प्रवेशाला दिली। त्याचं त्याने जे बिल लावलं ते 3320 रुपये लावलं। तुम्ही विषय समजून घ्या की अशा पद्धतीने इकडनं पार्ल्याला जायला त्याने 3320 रुपये घेतले, जबकी त्याचं हार्डली ट्रॅफिक जर असेल तर जास्तीत जास्त 400, आपण त्याच्याहून जास्त पकडलं तर 500 रुपये होऊ शकतात। तरी पण असे हे ठग कुर्ला टर्मिनसवर इतर टॅक्सीवाल्यांचं नाव खराब करतात। काही चांगले टॅक्सीवाले आहेत, काही चांगले रिक्षावाले आहेत, मग अशामध्ये हे जे क्रिमिनल माइंडेडचे ज्यांना फक्त चोऱ्याच करायचे आहेत, तर अशा टॅक्सी चालकांनी काय करायला पाहिजे, चॉपर आणि तलवारी घेऊनच प्रवाशांना लुटलं पाहिजे। याला शोधण्यासाठी म्हणून मी गेल्या कित्येक दिवसापासून फिरतो आहे। ॲक्च्युलीमध्ये त्या जो ॲप आहे त्या ॲपमध्ये मी हा नंबर टाकल्यानंतर हा जो नंबर आहे तो ॲम्ब्युलन्स येतो, ओमिनी ॲम्ब्युलन्स म्हणून त्याचा नंबर येतो या टॅक्सीचा, आणि त्याचा इन्शुरन्स वगैरे सगळं पेड केलेला आहे। मला तो किती विकृत असेल, उद्या जर पैशासाठी आज त्याने 3500 रुपये घेतलेत, उद्या एका प्रवेशाचा तो खून करू शकतो आणि त्याला पैशाची गरज असेल तो कोणत्याही एका बाईवर पण अतिप्रसंग करू शकतो। अशा पद्धतीने जर कुर्ला टर्मिनसवर असे जर टॅक्सी रिक्षावाले जर असतील तर ते कायमचे बंद झाले पाहिजेत, कारण मग याच्यामध्ये जे चांगले टॅक्सी ड्रायव्हर असतील त्यांचं पण नाव खराब होतं आहे, आपल्या मुंबईचं नाव खराब होतं आहे, आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतं आहे, आणि जी फॉरेनवरनं जी माणसं येतात ती अक्षरशः नावं ठेवून गेली की मुंबईमध्ये अशा पद्धतीने चिटिंग होतं। आणि खास करून ज्या महिलेने याच्याबद्दल कंप्लेंट केली, ऑनलाईन कंप्लेंट केलेला आहे, तर कंप्लेंट नंबर माझ्याकडे आहे। 13 तारखेला हा इन्सिडेंट झाला, 14 तारखेला त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट केलेली आहे, आणि त्या कंप्लेंट नंतर पण 10 दिवसानंतर पण या टॅक्सीचा शोध लागत नाही आहे। आणि आता हे सगळं होत असताना मी आज इथे संपूर्ण गेल्या 4 दिवसापासून शोधतोय की हा टॅक्सीवाला मला कुठेतरी भेटेल, मग तो मे बी बँड्रा टर्मिनसला असेल किंवा दुसरीकडे कुठेतरी असेल, पण हा जिथे पण दिसेल, मुंबईने ही टॅक्सी जी आहे नेहमी अलर्ट राहा, या टॅक्सीमध्ये गेले तर ताबडतोब पकडायचं आहे। मला ज्या दिवशी दिसेल हा टॅक्सीवाला त्याला मी ठोकणार नाही, मी त्याला तोडणार आहे, एवढं मात्र नक्की आहे। आणि कोणालाच आपल्याला सोडायचं नाही, कारण असे जर टॅक्सीवाले मुंबईमध्ये जर प्रवाशांची जर लूटमार करणार असतील तर पोलिसांनी आता समजून घ्यायला पाहिजे की मी जे करतोय ते बरोबर आहे की पोलीस हे जे करतायत पोलीस की आमच्यावर जे केसेस टाकतात। जर मी रात्री जागून अशा क्रिमिनल माइंडेड रिक्षा टॅक्सीवाल्यांना जर पकडत असेल आणि पोलीस जर माझ्या कारवाई करणार असतील आणि ह्यांना रान मोकळं ठेवणार असेल की कोणी पण या आणि प्रवाशांना लुटा, तर प्रवाशांनी सरळ सरळ चॉपर आणि तलवारी घेऊन प्रवाशांना लुटलं पाहिजे, त्यांनी रिक्षाचा आणि टॅक्सीचा धंदा नाही केला पाहिजे। आणि इकडचे हे जे टॅक्सीवाले आहेत ते सगळ्या टॅक्सीवाल्यांना दाखवा आसिफ, या टॅक्सीवाल्यांना पण मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर अशा टॅक्सीवाल्यांना जर मदत केली तर तुमची पण खैर नाही,
कारण मला कुर्ला टर्मिनलमध्ये बेशिस्त आवडणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवाशांना रात्री जे लांबनं येतात, मग ते UP चे असू दे, BR चे असू दे, कोणत्याही प्रांतामधनं येऊ दे, तुम्ही त्यांना लुटू नका. एक लुटण्याची एक मर्यादा असते, 50-100 रुपये एक्स्ट्रा मागून घ्या. पण तुम्ही जर अशा पद्धतीने 1000-1000 रुपये, 2000-2000 रुपये, 3000-3000 रुपये घेणार असतील आणि पोलिसांचा कंट्रोल नाही, ट्रॅफिकचा कंट्रोल नाही, दिवाकर रावते परिवहन मंत्री कोणाचाच कंट्रोल नाही, कोणी पण या चोऱ्या करा, असंच जर मुंबईचे हाल राहिले तर महाराष्ट्रातनं आणि मुंबईतनं जो एक विश्वासाचं नातं आहे रिक्षा टॅक्सीवाल्यांचं, ते 100 रिक्षा टॅक्सीमधले जर असे 10 रिक्षा टॅक्सीवाले जर खराब असतील तर सगळ्यांचं नाव खराब होतं. मी याला ठोकणार म्हणजे ठोकणार, काय कारवाई करायची ती करा. ज्यावेळी गाडी दिसेल ती गाडी तर मी तोडणारच आहे आणि त्याचे हातपाय पण तोडणार आहे. काय कारवाई करायची तर नंतर करा. पण अशी जर वृत्ती असेल तर मला आता पब्लिकने आणि माझ्या लोकांनी सांगायचं की अशा टॅक्सीवाल्याला भेटल्यानंतर काय करायला पाहिजे. आणि पोलिसांना मी आवाहन करणार आहे की ही टॅक्सी शोधण्यासाठी तुम्ही मदत करा, कारण ऑनलाईन तुमच्याकडे कंप्लेंट 10 दिवसापासून केलेली आहे पण तरीसुद्धा तुम्ही ही टॅक्सी अजून शोधू शकत नाही. उद्या जर या टॅक्सीवाल्याने एखाद्या बाईवर अतिप्रसंग केला तरी पण तुम्ही ही टॅक्सी शोधू शकणार आहात की नाही. मग जर मुंबईमध्ये असेच जर सगळीकडे जर टॅक्सीवाले जर पब्लिकला लुटायला लागले तर तुम्ही हातात हात घालून बसणार. आम्ही ते करणार नाही. जिथे जिथे तिथे मी ठोकणार. मुंबईच्या कुठच्याही कोपऱ्यात जो सापडला प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, त्याला तोडणार आहे. जय महाराष्ट्र, जय मनसे.